फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील कुमारी गौरी भगवान दधरे ही लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकलेली इयत्ता 6वीची विद्यार्थिनी पोलीस विभागाच्या सहकार्याने मंगळवार रोजी गावाकडे आले असून आई वडिलांची भेट होताच तिला अश्रू अनावर झाले होते। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील भगवान हरिलाल दधरे हे आपल्या कुटुंबासह खडकवासला पुणे येथे काही महिन्यांपासून वास्तव्याला आहेत। त्यांना दोन मुली, एक गौरी वय वर्ष 11 आणि कल्याणी वय वर्ष 5, दोघ पती पत्नी आणि या दोन मुली त्या ठिकाणी राहत होत्या। लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी म्हणजे 19 मार्च रोजी भगवान यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं। या कार्यक्रमासाठी दोघ पती पत्नी आणि छोटी मुलगी कल्याणी हे वडोद बाजार इथे आले आणि गौरीच्या शाळेमध्ये परीक्षा असल्याने गौरीला घर मालकाच्या भरोशावर पुण्यात सोडून 2 दिवसातच गावाकडून परत यायचं म्हणून ते निघून आले। परंतु लगेच परत जाणार तोच देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाला, संचारबंदी सुरू झाली आणि एकटी गौरी पुण्यात घर मालकाच्या भरोशावर अडकली। संचारबंदी वाढत गेली, आता संचारबंदी उठेल तेव्हा उठेल असं म्हणता म्हणता महिना पूर्ण झाला। तिथी ती चिमुकली घर मालकाच्या भरोशावर होती, तिला आई वडील व लहान बहिणीची आठवण सतवत होती। अशातच एकटी असल्याने तिची प्रकृती खालावत चालली। तिला वारंवार आई वडिलांची आठवण येऊ लागल्याने तिच्या खाण्यापिण्यामध्ये मन लागत नसल्यानं तिला मानसिकदृष्ट्या तिची तब्येतही खराब होऊ लागली। तिच्या आठवणीत इकडे आई आणि वडिलांनीही अन्नपाणी सोडलं होतं। अशा या परिस्थितीमध्ये मुलीला पुण्यावरून कसा आणायचं हा प्रश्न या कुटुंबापुढे होता। त्यानंतर स्थानिक पत्रकार तारासाहेब काळे यांनी ही गोष्ट पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निदर्शनासही आणून दिली। परंतु पुणे पोलिसांकडून तसा प्रवास पास मिळणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं। सदर कुटुंबाला पुन्हा एकदा निराशा झाली। पुणे ग्रामीण पोलिसांना विनंती करूनही प्रतिसाद मिळत नव्हता। याच काळात युवा कार्यकर्ते संतोष मगर यांनी सदरबाब ही आमदार अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून दिली। त्याचबरोबर शिवसेना कार्यकर्ते प्रशांत जोगळेकर यांनाही सांगण्यात आलं। शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवण्यात आली। इकडे काळे यांनी ही घटना राष्ट्रवादी युवा प्रदेश अध्यक्ष निलेश राऊत यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत पुणे पोलिसांना सूचना दिल्या। त्यामुळे पुणे पोलिसांनी सदरील मुलीला आणण्यासाठी प्रवास पास देण्यात आला आणि मग 27 एप्रिलला पुण्याला जाऊन 28 एप्रिल रोजी गौरीला वडोद बाजार इथे आणण्यात आलं। आरोग्य तपासणीनंतर गौरीसह तिच्या कुटुंबियांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिलाय। मात्र चिमुकलीला पाहून तिच्या आईचे अनंद अश्रू ती रोखू शकली नाही। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।